पुजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचं काम झाल्यानंतरही सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा शक्य नाही, मात्र अमृत 2.0 ही योजना झाल्यानंतर ते शक्य असल्याचं स्मार्ट सिटीच्या सीईओ शीतल तेलियुगले यांनी स्पष्ट केलं. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी 170 MLD क्षमतेचं काम करण्यात येत आहे. 895 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. स्मार्ट सिटी 250 कोटी, NTPC 250 कोटी तर राज्य शासनाकडून 395 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. दुहेरी जलवाहिनीचं काम 18 महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे, तर त्या पुढील 3 महिन्यात चाचणी आणि प्रात्यक्षिक करून ही जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीच्या सीईओ शीतल तेलीउगले यांनी पत्रकार परिषदेत दिली. सगळीकडच्या शहरातला 4 दिवसांआड असा केलेला आहे पाणी पुरवठा. तर हे सगळं करत असताना तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे उजनी आता सध्या -33% ला गेलेला आहे, आणि आम्हाला ते म्हणजे जर कॅचमेंट एरियातून धरणाच्या पाणी पातळीत वाढ नाही झाली तर आम्हाला ते दुबार पंपिंग करावं. दुबार म्हणजे पुढच्या खड्ड्यातून उचलून मागे टाकावं लागतं, मग आमच्या कॅनलमधून याला जातं, पंपिंग याला जातं स्टेशनला, आणि मग तिथून जातं. आता हे आणखी खाली गेलं तर मला तिबार करावं लागतं, त्याच्या पुढच्या खड्ड्यातून उचलून दुसऱ्या खड्ड्यात, दुसऱ्या खड्ड्यातून इकडे, अशा पद्धतीनं करावं लागतं. तर हे सगळं करत असताना पाण्याचं समान वाटप आणि नियोजन हेही महत्वाचं आहे. दरम्यान दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा होणार का, या प्रश्नाच्या उत्तरात सीईओ शीतल तेलीउगले म्हणाले की दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण झाल्यानंतरही शहराला दररोज पाणी पुरवठा करणं अशक्य आहे. तांत्रिक बाबी बघून दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण झाल्यानंतरही दररोज पाणी पुरवठा करणं शक्य नाही, मात्र अमृत 2.0 या योजनेचा DPR शासनाकडे पाठवण्यात येत आहे. साधारणतः 532 कोटींची ही योजना आहे. या अंतर्गत शहरात पाण्याच्या टाक्या उभारणं आणि इतर कामं मार्गी लावणं शक्य होणार आहे. ते पूर्ण झाल्यानंतर मात्र शहराला दररोज पाणी पुरवठा करणं शक्य होणार असल्याचंही सीईओ शीतल तेलीउगले यांनी बोलताना स्पष्ट केलं. नाही होणार, रोज होणार नाही, मे बी एखाद्या दिवसाआड किंवा ते किती पाणी येत आहे त्याच्यावरती पण अवलंबून आहे. दुहेरी झाल्यानंतर सुद्धा हा प्रॉब्लेम झाला, पण दुहेरी जलवाहिनी ही फक्त म्हणजे ही 24/7 चा एक भाग असू शकते. त्याच्यामधून 100% हे झालं तर हा अमृत 2.0 झाल्यानंतर 24/7 होणार. जसं मी आता आम्ही DPR सबमिट करतोय शासनाला, त्यांची मान्यता आल्यानंतर मग आपल्याला त्याची विहित प्रक्रिया सगळी करावी.